तर हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी आणि ते पण एकदम वेगळ्या पद्धतीनं तर चला मग स्टार्ट करूया बनवायला तर इथं आधी मी घेतलेले आहेत अर्धी वाटी पावटे आणि त्याचबरोबर इथं मी घेत आहे अर्धी वाटी मटकीची मोड आणि अर्धी वाटी इथं मी घेतलेले आहेत चवाळे तर चवाळे हे भिजवलेले चवाळे कच्चे चवाळे तुम्ही याच्यासोबत आणखीन व्हेजिटेबल असतील तर ते ॲड करू शकतात त्याचबरोबर इथं दोन वांगी मी कट करून घेतलेले आहेत आणि दोन बटाटे पण असे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आता यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या टाकत आहे आणि त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ मी इथं टाकून घेत आहे त्याचबरोबर इथं मी एक चमचा गरम मसाला टाकते आणि इथं अर्धी वाटी तेल टाकून घेते जेणे मसाला आपला चांगला भिजेल त्याचबरोबर इथे मी एक वाटी दही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे लसूण आणि आल्याची पेस्ट टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता या सगळ्यांना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईल असं मिक्स करायचं आहे तर तीन ते चार मिनटे आपण छान यांना मिक्स करून घेऊया तर हे मिक्स झालेले आहेत आता मी याला झाकून ठेवते पाच मिनटांसाठी त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ आणि ते मी साईडला ठेवते त्यानंतर कढईमध्ये मी दीड वाटी तेल टाकते आणि तेल गरम झालं की यामध्ये मी तीन तमालपत्री एक मोठी वेलची दोन दालचिनीचे ची तुकडे आणि चार ते पाच लवंग मी टाकते आणि एक दोन मिनिटांसाठी यांना तेलात परतवून घेऊया याने टेस्ट फार छान येते बिर्याणीला त्यानंतर इथं मी एक पाच ते सहा कांदे कट करून घेतलेले आहेत आणि यांना छान असं ब्राऊन ऊसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बिर्याणी म्हटलं की कांदा हा पहिल्यांदा लागतोच तर इथं बघा कांदा हा ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये मी एक टमॅटो टाकून घेते आणि याला पण सॉफ्ट ऊसपर्यंत भाजून घेऊया तर टमॅटो सॉफ्ट ऊसपर्यंत तुम्हाला इथं मी आपला व्हेजिटेबल जे होतं ते दाखवते छान भिजलेलं आहे आणि त्याला साईडनं पाणी पण सुटलेलं आहे आता टोमॅटो सॉफ्ट झालं की यामध्ये मी हे व्हेजीस टाकून घेणार आहे परतवून घेणार आहे तर आता हे मी व्हेजिटेबल्स टाकते आणि मीडियम फ्लेमवरती एक दोन मिनटांसाठी याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जे मसाले आपण यामध्ये घातलेले आहेत ते कांदा आणि टोमॅटोबरोबर छान असे मिक्स होतील अशा प्रकारे आणि छान टेस्ट येईल त्याला मग आता याला मी एक पाच मिनिटांसाठी झाकून लो फ्लेमवरती शिजवून घेते तर इथं पाच मिनटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हे शिजलेले आहेत भाज्या आणि छान असं सुगंध पण सुटलेला आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे तरी इथं बघू शकता वांगी थोडंसं तुटत आहे म्हणजे पन्नास टक्के हे शिजलेलं आहे आपलं आता यामध्ये मी पाणी ॲड करून घेते ज्या वाटीनं मी तांदूळ घेतलेलं होतं त्याच वाटीनं तीन वाटी इथं मी पाणी घेत आहे कारण की राईससोबत आपले हे व्हेजिटेबल्स पण शिजणार आहेत म्हणून इथं मी तीन वाटी पाणी घातलेलं आहे आणि आता यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार दीड चमचा आणि आता याला एक उकळी यायला देऊया उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये मी तांदुळांना धुऊन घेतलेलं आहे स्वच्छ आणि ते यामध्ये मी घालते आणि मिक्स करून आपल्याला याला एक दोन मिनटांसाठी असंच शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती मीडियम फ्लेमवरती आपल्याला दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून यातलं थोडंसं पाणी कमी होईल असं फक्त दोनच मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे मिंटे जाकुन लो, जाकुन लो तर इथं दोन मिनटे झालेली आहेत आता याला मी झाकून लो झाकून लो फ्लेमवरती पंधरा मिनटांसाठी ठेवते तर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मग बघूया आपली बिर्याणी तयार झाली आहे का वेज बिर्याणी तर पंधरा मिनटानंतर मस्त इथं बघा आपली वेज बिर्याणी बनून तयार झालेली आहे आता याला मी मिक्स करते बघा किती छान अशी बनलेली आहे आणि टेस्ट तर इतका मस्त लागतो याचा तर केव्हाही तुम्हाला बनवायची असेल तर सिंपल पद्धतीनं तुम्ही हे बनवू शकता आणि त्यामध्ये आणखीन व्हेजिटेबल्स ॲड करू शकता जसे फ्लॉवर किंवा आणिही काही घरात असेल तर तुम्ही ते यामध्ये यामध्ये ॲड करू शकता थोडीशी कोथिंबीर टाकते आणि बघा हे सर्व करते मी मस्त तयार झालेली आहे आपली ही व्हेज बिर्याणी तर तुम्हाला हा व्हिडिओ जरा तरी आवडला असेल तर प्लीज मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी थँक यू आणि असंच भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन रेसिपीसह ते पण एकदम सिंपल पण टेस्टी अशा रे रेसिपीसहित आपण भेटूया तर बघा किती छान अशी बनलेली आहे आपली ही व्हेज बिर्याणी तर नक्कीच तुम्ही एकदा बनवा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू